अरे 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 तुम्ही शाकाहारी जरी असलात तरी सुद्धा आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण आज मी नॉनव्हेज नाही तर अगदी शाकाहारी छान मस्त भुना मसाला बनवणार आहे तर नॉनव्हेजच नाही तर शाकाहारी पदार्थ सुद्धा अगदी छान चविष्ट असे होऊ शकतात हे तुम्हाला ही भाजी खाल्ल्यानंतर नक्कीच कळेल तर आज आपण इथे सोयाबीन भुना मसाला मी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत आता हे सोया चंक्स आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी पाणी गरम करत आहे पाणी छान व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये आपण हे सोया चंक्स घालून घेणार आहोत तसं म्हणाल ना तर ह्या सोया सोयाचंक्सला अजिबात टेस्ट नसते पण ह्यामध्ये तुम्ही कोणता मसाला वापरणार आहे त्याच्यासाठी ग्रेव्ही कशी बनवणार आहात ह्यावरती ही भाजी कशी बनणार आहे हे ठरत असतं था। तर आता आपण सोयाचंक्स जे आहेत ते मी इथे गरम पाण्यामध्ये छान पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहे जर हे कमी शिजवले गेले ना तर थोडेसे खाताना ते वातड लागतात म्हणून मी हे व्यवस्थित अगदी छान पाच ते सात मिनटं अजिबात घाई न करता आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलेत तर तुम्ही बघाल सोयाचंक जे आहे ते छान फुलले आहेत आता गॅस टर्न ऑफ करून घेते आणि ह्याच्यातले पूर्णपणे वाफ निघून गेल्यानंतर ह्याच्यातलं पाणी जे आहे ते आपण वेगळं करणार आहोत तर त्यासाठी मी इथे ह्या गाळणीवरती हे सगळे सोयाचंक जे आहेत ते ओतून घेते म्हणजे पाणी जे आहे ते वेगळं होईल त्याचबरोबर आता हे जे सोया जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे पण आता हे सध्या खूप गरम आहे त्यामुळे हे मी बाजूला ठेवते आणि ह्यासाठी लागणारी जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते काय साहित्य घेतलंय ते आपण बघायला सुरुवात करूया तर आता हे जे आहे ते बाजूला ठेवून देऊया तर आता इथे मी भाजीसाठी आपण खडे मसाले घेणार आहोत तर फोडणीसाठी मी ते तमालपत्र दालचिनी लवंग मिरी आणि जिरं घेतलेलं आहे थोडस लसूण ठेचून घेतलेला आहे त्याचबरोबर उभा कांदा हा ग्रेव्हीसाठी मी वापरणार आहे फोडणीसाठी कडीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आपला नेहमीचा मसाल्याचा डबा तर सर्वात आधी कढईमध्ये मी अगदी थोडस तेल घालून घेणार आहे आणि ह्यामध्ये आपण आपला कांदा जो आहे उभा चिरलेला कांदा हा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तर आता कांद्याची ग्रेव्ही आहे म्हटल्यावर टेस्टी तर आपली होणारच आहे पण ह्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की कांदा जर जा खूप जास्त ब्राऊन झाला तर भाजीची टेस्ट जी आहे ही थोडीशी कडवट अशी येते त्यामुळे कांदा अगदी छान मंद अशा गॅसवरती आपल्याला गुलाबी होईपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला इथे छान मस्त तयार झाला आहे भाजून रेडी झाला आहे आणि आता हा मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची पेस्ट जी आहे ती करून घ्यायची आहे तर आता इथे कांद्याची पेस्ट तुम्ही बघाल आपली तयार झाली आहे ह्यामध्ये मी अजिबात पाणी वाटताना घातलेलं नाही आहे छान मस्त गोडूस असा कांद्याचा स्वाद इथे येतोय तर आता हे आपण वाटण जे आहे ते बाजूला ठेवूया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल घालून घेणार आहे पण त्याआधी आपल्याला ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी इथे काढून घेते आता हे सोया चंक्स छान व्यवस्थित थंड झाले आहेत पण ह्यामध्ये मी पाणी मला नको आहे कारण हे सोया चंक्स मी थोडस कडईमध्ये तेल घालून हे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत कारण आपल्या रेसिपीचं नावच आहे भुना मसाला तर छान आपल्याला मसाला था आणि त्यासोबतच हे सोयाचंक्स सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर आता इथे आपले हे सोया चंक्स छान तेलामध्ये आपण व्यवस्थित परतवून घेऊया ह्याला एक जवळजवळ थोडासा तुम्ही बघाल एक असा त्याचा छान क्रिस्पीनेस त्याला वरती येतो त्याच्यावरती छान असा बर्निंग मार्क्स यायला सुरुवात होते तोपर्यंत आपल्याला हे कमी तेलामध्ये व्यवस्थित आपण हे परतून घेतलेत तर आता मी तर आता आपण इथे आपली भुना मसाला जो आहे तो आपण इथे फोडणीला घालणार आहोत त्यासाठी मी इथे लसूण ठेचून घेतलाय काही खडे मसाले घेतलेत थोडस दही घेतलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा आणि कढीपत्ता तर आता मी हे पॅन मध्ये बनवणार आहे कारण छान मसाला आणि त्याचबरोबर सोयाचंग सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय तर इथे माझा हा छोटासा व्हिडिओ स्किप झाला होता तर तेलामध्ये मी सगळे खडे मसाले घातले त्यामध्ये दालचिनी मिरी लवंग आणि तमालपत्री त्याचनंतर आपण बारीक ठेचून घेतलेला लसूण घातलाय लसूण छान परतून झाल्यानंतर हिरवी मिरची आणि त्याचबरोबर कडीपत्ता फोडणीला घातलाय ते हे छान मसाले जे आहेत ते व्यवस्थित आपण परतवून घेऊया त्यांचा छान अरोमा आता रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे तर आता यामध्ये बारीक चिरलेला मी कांदा घालणार आहे तर एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा मी घातलाय कांदा सुद्धा छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन मिनिटानंतर आपला कांदा तुम्ही बघाल छान मऊ झालाय आता ह्यामध्ये आपण वाटून घेतलेला जो कांद्याची ग्रेव्ही आहे ती आपण घालणार आहोत कांद्याची पेस्ट जी आहे ती आपल्याला ॲड करायची आहे आता कांदा जो आहे आपला तो आपण ऑलरेडी इथे परतवून घेतला आहे त्यामुळे त्याला परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे पण त्याआधी आपण आपले सोया चंक्स जे आहेत ते इथे मॅरिनेट करून ठेवूया तर ता त्यासाठी मी इथे दही घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट घातलं आहे हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे किचन किंग मसाला एक चमचा घातला आहे थोडासा आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही धणाजिरा पावडर आणि त्याचबरोबर गरम मसालासुद्धा कमी जास्त प्रमाणात घालू शकता तर मी दोन चमचे इथे धणाजिरा पावडर घातलाय एक चमचा इथे गरम मसाला घातलाय आणि सगळं छान व्यवस्थित मॅरिनेट करून आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे काय होईल आपले इथे जे सोया चंक्स आहेत ह्याच्यामध्ये छान मसाला जो आहे तो व्यवस्थित मुरेल आणि तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपला इथे कांदा जो आहे तो सुद्धा त्याचं ग्रेव्ही जी आहे ती इथे परतण्यासाठी आपण ठेवूया तर आता कांदा आपण ऑलरेडी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण तो भाजून घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला इथे बुनण्यासाठी म्हणजे परतवण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो कमी लागतो म्हणजे कांद्याचा कच्चटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो तर आता इथे व्यवस्थित छान मस्त आपण एक तीन ते चार मिनिटासाठी जेवढं शक्य आहे तेवढा वेळ हा मसाला जो आहे तो व्यवस्थित छान तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मी ही भाजी बनवण्यासाठी इथे हा भुना मसाला बनवण्यासाठी खूप कमी तेलाचा वापर केला आहे कमी तेलामध्ये सुद्धा छान चविष्ट भाज्या अशा तयार होत असतात पण त्या कशा बनवायच्या किंवा त्याच्यासाठी काही ट्रिक्स असतात त्यासुद्धा आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं असतं तर व्यवस्थित आपला मसाला जो आहे तो आपण इथे परतवून घेतोय मसाल्यामध्येच आता ह्या आपण जे मॅरिनेट केलेले आपले सोयाबीन चंक्स होते ते सुद्धा मी आता ॲड केले आहेत सोयाबीन सुद्धा आपले छान शिजलेले आहेत त्यामुळे आता ह्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे पण ह्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मुरण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आता मीट आपण मीठ ऍड आहे तर ते सुद्धा छान व्यवस्थित भाजीमध्ये व्यवस्थित मुरावं ह्यासाठी आपण ह्यामध्ये आता गरम पाणी ऍड करणार आहोत तर आता मग मी सांगितल्याप्रमाणे तेल जरी जा जास्त खातलं नसलं तरी सुद्धा आपल्या ह्या भाजीला छान तवंग येणार आहे कारण आपण ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर गरम पाणी जे आहे ते ह्या कढईमध्ये मी घालून घेते म्हणजे जो कढईला लागलेला आजूबाजूचा जो मसाला आहे तो सुद्धा आपल्या इथे वाया जाणार नाही तर हे छान प्रत्येक गृहिणी हे असंच करत असते तर छान व्यवस्थित आपण आता हे गरम पाणी जे आहे मसाल्यांचं हे आता आपल्या ह्या भुना मसाल्यामध्ये ऍड केलं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया आता ही जी भाजी आहे जी तुम्हाला खूप पातळ हवी आहे की थोडीशी अशी जाडसर घट्टसर हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ह्यामध्ये पाणी ऍड करायचंय तर मला ही खूप पातळ नको आहे तर अगदी थोडंसं गरजेपुरतं मी पाणी ऍड केलंय व्यवस्थित ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं मस्त अगदी छान व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपल्याला ही गरमागरम भाजी तुम्ही सोबत, किंवा जर तुम्हाला नान रोटी ह्यासोबत खाण्यासाठी किंवा सुद्धा खूपच अप्रतिम लागते पण मला स्वतःला अगदी ही भाजी चपातीसोबतच खायला आवडते तर ह्यावरती तुम्ही मेथी कसुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता पण अनायसा माझ्याकडे असती अवेलेबल नव्हती मग मी ह्याच्यावरती भरपूर सारी छान कोथंबीर घातली आहे आणि गरमागरम असा भुना मसाला इथे तयार झाला आहे आधी मी माझ्या चॅनलवरती मटन धमाकेदार मटन भुना दाखवलं होतं आज मला त्याचीच पुन्हा एकदा आठवण झाली कारण खूप सारे फोन कॉल्स मला त्याच्यानंतर आले होते आणि मला विचारलं होतं की आम्हाला घरी कधी जेवायला बोलवतेस तर आज ही शाकाहारी घाणाऱ्यांसाठी सुद्धा ही अशीच मेजवानी आहे खूप चविष्ट आणि अगदी टेम्पटिंग अशी ही आपली शाकाहारी भुना मसाला इथे तयार झाला आहे टिफिनसाठी सुद्धा एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर माझा आता टिफिन इथे भरायचं काम चालू झालं एका बाजूला कारण सकाळची खूप सारी घाई असते तर टिफिन रेडी झाला आहे तर तुम्ही सुद्धा टिफिनसाठी किंवा अगदी घरी दुपारच्या जेवणासाठी ही सोयाबीनची भाजी सोयाबीन भुना मसाला नक्कीच बनवून बघा आणि जर तुम्हाला तो आवडला तर खाऊन झाल्यानंतर मला कमेंट्स करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग अशाच काही वेगवेगळ्या टिफिनसाठी सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पुन्हा आपण भेटूया अशा